आइए आपका स्वागत है, मेरा नाम डॉक्टर दीपक केलकर, मैं मनोविकार से रोग सम्मोहन तथा व्यसन मुक्ति लगी महाराष्ट्र में अपना प्रैक्टिस करता हूँ। कभी दूर दूर से हमारे यहाँ लोग आते रहते हैं, थक जाते हैं, मेडिसिन लेते रहते हैं और फिर हमारे पास में आते हैं कि चलो भाई आखिरी का भी आपके पास में इलाज करें। फिर हमें भी जरा प्रेशर आता है कि चलो भाई आखिरी का इलाज बोल रहे हैं, इतने दूर से आया हुआ है, फिर हमको उसका इलाज करना है, अभी कैसा होगा क्या होगा। तो मैं ऐसे आपको कुछ केस स्टडी बताता हूँ कि जिसमें हमने हमारा पूरा क्लिनिकल ताकत, हमारी पूरा क्लिनिकल जो एक्यूमेंट था, नॉलेज था, पूरा लगा के बहुत उसके ऊपर मेहनत करके पेशेंट को ठीक किया। जब पेशेंट ठीक हो जाता है तो उनको भी अच्छा लगता है, हमको भी अच्छा लगता है, लगता है कि चलो भाई ये इतने दिन आगे हमारे पास में रहे, हमारा जो हार्डवर्क था उसका फल हमको मिले। तो आइए इसके बारे में लेते हैं। नमस्कार, मैं डॉक्टर सुनील खराटे, आज आपल्याला एका पेशंटची ओळख करून देत आहे। जो पेशंट गेल्या 12 वर्षापासून आमची औषध घेतो आहे, स्किझोफ्रेनियाचा पेशंट आहे। स्किझोफ्रेनियामध्ये पेशंट जेव्हा असतो त्या पेशंटला असं वाटतं की मला काहीच झालं नाही, पण घरच्या लोकांना त्याचा खूप त्रास असतो आणि चिडचिड करणं, शंका संशय घेणं, सारखं झोपून राहणं, वेगवेगळ्या प्रकारचे भास होणं, कोणीतरी आपल्या विरोधात गेलं आहे, कोणी आपल्या विरोधात काहीतरी करत आहे, कट कारस्थान करत आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे डिल्युजन, हॅल्युसिनेशन, सस्पिशियस थॉट त्याला असतात। अशाच प्रकारचा पेशंट मी आज आपल्याला दाखवत आहे। गेल्या 12 वर्षापासून तो या आजाराने झुजतो आहे, पण जेव्हापासून आपल्याकडे आला आपण त्याला औषध चालू केली, ACT दिले, त्यानंतर तो आता स्वतःचं काम करतो आहे, व्यवस्थित जीवन जगतो आहे, सांसारिक जीवनसुद्धा त्याचं व्यवस्थित आहे, त्याला मुलं बाळं आहेत आणि सगळं तो काम व्यवस्थित करतो आहे। मी तुम्हाला पेशंट दाखवतो आहे, हा आपला पेशंट आहे। नमस्कार। नमस्कार, कुठून आले? सेलून परभणी। सेलूवरून कसं वाटतंय तुम्हाला आता? आता ठीक वाटतंय, चांगलं वाटतं। चांगलं वाटतंय। पहिले किती वर्षापासून आजार आहे तुम्हाला? 12 वर्षापासून आजार आहे। आता कुठल्या प्रकारचा काही त्रास होतोय का? काही नाही त्रास। अच्छा, आता काहीच त्रास नाहीये। किती वेळा भरती झाली आतापर्यंत? 5 वेळा। आतापर्यंत 4 ते 5 वेळा भरती झाले। भरती याच्यामुळे व्हावं लागतंय की जर तुम्ही घरी असताना पेशंटला कोणत्याही कारणाने जर औषध दिली नाही, कुठल्याही कारणाने जर त्याला डोस कमी जास्त झाला, औषध जर कमी जास्त दिल्या गेली, तर तुमच्या पेशंटला त्रास होऊ शकतो। अशावेळी मग त्यांनी इतक्या दुरून आले आहे तर मग एक दिवस थांबायचं, बा मेडिसिनचा डोज ॲडजस्ट करून घ्यायचा आणि मग घरी जायचं, अशा प्रकारचं यांचं नेहमीचं रुटीनचं ठरलेलं असते। त्यांचे मिसेस पण सोबत आहे, त्यांच्याशी पण आपण बोलू। हां, नमस्कार मॅडम। नमस्कार। कसा आहे आपला पेशंट आता? आमचा पेशंट गेल्या 12 वर्षापासून खूप गंभीर आणि खूप असा चिंताजनक होता। आता ह्या 12 वर्षात खूप काही बदल झाला। दीपक केळकर अकोला ह्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेतल्यापासून आमचा खूप म्हणजे पेशंट खूप व्यवस्थित झालेला आहे। पूर्ण त्यांना सगळ्या गोष्टी त्यांना करता याल्यात आता। मॅडम, पूर्वी काय त्रास होता त्यांना? पूर्वी इथे आणण्याच्या पूर्वी काय त्रास होता? इथे आणण्याच्या पूर्वीचा त्रास त्यांना होता की म्हणजे स्वतः त्यांना असं काही कळत नव्हतं की ते घरी सारखे झोपून राहायचे, परत असं स्वयंगाळ करायचे, धावून यायचे, बरेच काही असे प्रकार करत होते। ह्या डॉक्टरला भेट घेतली तेव्हापासून खूप काही चांगले झालेले आहेत। काम वगैरे करता स्वतःचा बिझनेस सुरू केलेला आहे, परत लग्न झालेलं आहे, त्यांना 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे। खूप काही चांगलं होत आहे। आता आम्ही वारंवार मुद्दामहून आम्ही होऊन डॉक्टरला भेट देत असतो 1-2 महिन्याला, कारण की आमचे चांगले आहे। पाहिलं पेशंट किती खुश आहे। 12 वर्षापूर्वीची जर तुम्ही यांची कंडिशन जर पाहिली असती तर तुम्हाला असं वाटलं असतं की हा माणूस कुठल्याच कामात न येणारा माणूस आहे, पण आज तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐकलंय की त्यांना 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे, बिझनेस चालू केला आहे त्यांनी। जर अशा प्रकारचा पेशंट जर तुमच्या आजूबाजूला असेल, परिसरात कोणी असेल, तर त्याला आमच्याकडे घेऊन या। आमचा उद्देश आहे की संपूर्ण भारतातील जे मनोरुग्ण आहेत त्यांना रोगमुक्त करणे, जे दारू व्यसनांनी ग्रस्त आहेत त्याला व्यसनमुक्त करणे, जेणेकरून त्यांच्या कुटुंबात ते आनंदी राहतील आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संपन्न होतील ते। अशा प्रकारचा आमचा हातभार लागेल, तुम्ही त्यांना आमच्याकडे घेऊन या, आम्ही त्यांचा इलाज करू आणि चांगला आनंदाने जीवन जगा। नमस्कार। ये वीडियो आपको अच्छा लगा तो जरूर शेयर करो, सब्सक्राइब करो, लाइक करो। थैंक यू वेरी मच।